विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहेच की जेव्हा एक्झाम चालू होतात किंवा ऑनलाईन एक्झाम असतात तेव्हा युनिव्हर्सिटीचे सगळे नोटिफिकेशन्स हे तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवरती येत असतात. पण बऱ्याच वेळी असं होतं की आपण जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एनरोलमेंटच्या वेळी रजिस्टर करतो तो आपण बदललेला असतो, त्यामुळे आपल्याला एन एक्झामच्या वेळी कोणतेही नोटिफिकेशन्स येत नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचा बदललेला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर हा तुमच्या प्रोफाईलला जाऊन अपडेट करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असंही होतं की आपण आपल्या लॉग इनचा पासवर्ड विसरतो किंवा तुम्हाला तुमच्या फॉर्म फिलिंग लॉग इनचा पासवर्ड हा रिसेट करायचा असतो, तेव्हा सुद्धा एक व्हेरिफिकेशन कोड जनरेट होत असतो आणि तो तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीला जातो. पण आपण आपला बदललेला ईमेल आयडी जर अपडेटच केला नाही तर आपल्याला हा व्हेरिफिकेशन कोड मिळत नाही. त्यामुळे जेव्हा कधी आपण आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर चेंज करतो तेव्हा तो आपल्या प्रोफाईलला जाऊन अपडेट करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला सर्व नोटिफिकेशन्स किंवा पासवर्ड रिसेट करायचा असेल तर आपल्याला आपला व्हेरिफिकेशन कोड हा लगेच मिळतो. आज मी तुम्हाला तुमच्या फॉर्म फिलिंगच्या प्रोफाईलमध्ये ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा हे दाखवणार आहे. चला तर मग बघूया काय आहे प्रोसेस. सर्वप्रथम तुम्हाला formfilling.dbatoapps.in ह्या साईटवरती जाऊन तुम्हाला तुमचं स्टुडंट लॉग इन करायचं आहे. इथे मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक लॉग इन करून. इथे मी टाईप करते URL formfilling.dbatoapps.in/landing. ही साईट तुम्हाला या साईटवरती तुम्हाला जायचं आहे. इथे तुम्हाला तीन टॅब दिसतील, युनिव्हर्सिटी लॉग इन, कॉलेज लॉग इन आणि स्टुडंट लॉग इन. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये जाऊन हे सगळं मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अपडेट करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला स्टुडंट लॉग इनवरती जायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा यूजर नेम म्हणजेच तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. जो कोणता तुमचा आधीचा पासवर्ड तुम्ही केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला तुमची पूर्ण प्रोफाईल दिसते. तुम्ही जो कोणता तुमचा आधीचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे दिसेल, पण आता हा तुम्हाला काय करायचा आहे, बदलायचा आहे. तर तुम्हाला इथे प्रोफाईलवरती जायचं आहे. हे जे ब्ल्यू कलरचं ट्रँगल दिसतोय इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील, व्ह्यू आणि अपडेट. आता तुम्हाला जर का तुमचा कोणता ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे हे बघायचं असेल तर तुम्ही व्ह्यूवरती जाऊ शकता, आणि जर तुम्हाला अपडेट करायचं आहे तर तुम्ही अपडेटवरती जाऊन अपडेट करू शकता. तर आता कसं अपडेट करायचं हे मी दाखवते. अपडेटवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा फोटो, सिग्नेचर, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिसेल. तर इथे तुम्ही तुमचं ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर चेंज करू शकता. आता हा जो आधीचा ईमेल आय डी आहे तो करेक्ट आहे, मला इथे बदलायची गरज नाही, त्यामुळे मी आहे हेच टाईप करून दाखवते. पण जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही इथे चेंज करू शकता. हे चेंज करून झाल्यानंतर तुम्हाला एडिट अँड सेव्हवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा अपडेट करू शकता. आता हा अपडेट झालाय का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला परत एकदा प्रोफाईलच्या ठिकाणी जायचं आहे, ब्ल्यू ट्रँगलवरती, आणि तुम्हाला व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा बदललेला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिसून येईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर चेंज करू शकता. आपण जेव्हा आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी बदलत असतो तेव्हा आपण तो
इथे चेंज करायला विसरतो आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा युनिव्हर्सिटीच्या नोटिफिकेशन्स हे आपल्या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती येत नाहीत. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. जर तुम्ही तुमचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर चेंज केला असेल तर तो तुम्ही इथे जाऊन अपडेट करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून जर तुम्हाला कोणत्या प्रोसेसबद्दल माहिती हवी असेल, युनिव्हर्सिटी रिलेटेड कोणतीही प्रोसेस तुम्हाला जर का माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज आणि प्रोसेस तुम्हाला माहीत होतील आणि जेव्हा मी कधी व्हिडिओज अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील.